नमस्कार, मी अतुल, ठाणे लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जनतेतला मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे आणि पुन्हा एकदा ती प्रचिती आलेली आहे। इरशाळवाडीची जी दुर्घटना आहे ती अगदी आपलं मन हेलावून टाकणारी आहे। इरशाळवाडीची दुर्घटना घडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले, तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तिथल्या लोकांशी संवाद साधला आणि विश्वास बसणार नाही असं काही तिथे घडलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे ही दुर्घटना घडली त्या इरशाळवाडीत जवळपास 1.5 ते 2 तास पायी चालत वरती पोहोचले। एनडीआरएफची टीम, ठाण्याची टीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली होती। मदत कार्य सुरू होतं, आजही ते मदत कार्य सुरू आहे। परंतु यात एक जी गोष्ट महत्वाची अख्ख्या महाराष्ट्राने नाही अख्ख्या देशाने पाहिली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही कृती। अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीतून त्यांची नाळ मुख्यमंत्री झाल्यानंतरही सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे हे दाखवून दिलेलं आहे। या प्रकरणातही तसंच झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरून पाऊस पडत होता, वरती जायला वाट देखील नाहीये अशा रस्त्याने जवळपास 1.5 ते 2 तास चालत वरती पोहोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की जिथे दुर्घटना होते तिथे मी पोहोचतो, हे पोहोचण्याचं एकमेव कारण असं असतं कारण जेव्हा मी जातो तेव्हा यंत्रणा आणखीन अलर्ट होतात आणि मदत कार्य जे आहे असतं त्याला वेग मिळतो। 2021 साली महाडमध्ये पूर आला होता, तळीयेची देखील दुर्घटना घडली होती, तिथे देखील एकनाथ शिंदे आणि त्यावेळेचे ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के हे घटनास्थळी पोहोचले होते। पण एकनाथ शिंदे असे एकटेच जात नाहीत तर त्यांच्यासोबत ते मदत देखील घेऊन जातात। तळीयेची दुर्घटना, महाडचा महापूर, यावेळी ठाण्यामधून शेकडो ट्रक जे आहेत सामान घेऊन, जीवनावश्यक वस्तू घेऊन त्या महाडकडे, त्या तळीयेकडे रवाना झालेले होते हे आपण सर्वांनी पाहिलेलं होतं। बरं, ती महाडचा जो महापूर होता त्यात एकनाथ शिंदेंनी केलेलं काम हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कारण त्या सर्व 3 ते 4 दिवसाच्या त्यांच्या प्रवासात मी देखील त्यांच्या सोबत होतो। ती सर्व घटना जी आहे, ती सर्व मदत कार्य जे आहे ते मी कव्हर करत होतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा त्या महापुरा, जेव्हा महाडला पोहोचले तेव्हा सगळीकडे चिखल होता, चालायला देखील वाट नव्हती, प्रचंड असं नुकसान झालेलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के होते, त्यांना सांगितलं, ठाण्यावरून मदत मागवून घेतली। फक्त ठाणे महानगरपालिकेची नाही तर मुंबई महानगरपालिकेची, पनवेल महानगरपालिकेची, म्हणजे आजूबाजूला जेवढ्या महापालिका आहेत, नगर परिषदा आहेत, त्यांची मदत त्यांनी तिथे मागवून घेतली आणि एकजुटीने त्यांना काम करायला सांगितलं। आणि एवढं फक्त काम करायला सांगितलं नाही तर संपूर्ण दिवस त्या महाडमध्ये विविध ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्या सर्व यंत्रणे बरोबर फिरत होते। कोरोना काळही आपण पाहिलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी पीपीई किट घातले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते स्वतः गेले। पर ते स्वतः का गेले याचं अनेक वेळा त्यांनी कारणही सांगितलं होतं, कारण ती वेळ अशी होती ज्यावेळी डॉक्टर देखील घाबरलेले होते आणि डॉक्टरांबरोबरचा जो सपोर्टिंग स्टाफ असतो तो देखील घाबरलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन त्यांना बळ दिलं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला आणि सांगितलं की काही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे। आणि कोरोनाची परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी कशी हाताळली हे आपल्या सर्वांना माहीत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास दिवसभर त्या इरशाळवाडीत होते, त्यांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा ते अनाथांचे नाथ आहेत हे दाखवून दिलं। कारण आजची सकाळची जर तुम्ही बातमी पाहिली तर तिथे अनाथ झालेल्या सर्व मुलांचं पालकत्व हे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने स्वीकारलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांची जी मुख्यमंत्री सहायता निधीची, म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो, मंगेश चिवटे ते चालवतात, हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। त्याची टीम देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत या आपत्तीच्या वेळी नेहमी हजर असते। आज डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून तिथे मदत दिली जाते तिथल्या आपत्तीग्रस्तांना, म्हणजे जे लोक तिथे अडकलेले आहेत किंवा त्यांना जी मदतीची गरज आहे
तिथे त्यांना ती मदत दिली जाते। त्यावरून एक गोष्ट सर्व महाराष्ट्राने पाहिली, सर्व देशाने पाहिली, ती म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिलेला नाहीये, जो स्वतः एखाद्या ठिकाणी जातो आणि सर्व यंत्रणा हातात घेतो आणि ती चालवतो। यंत्रणा आहेत, अधिकारी आहेत, सर्व गोष्टी आहेत, पण ती यंत्रणा कशी चालवायची आणि लोकांना त्या आपत्तीतून लवकरात लवकर कसं बाहेर काढायचं, हे जर कसं कोणाकडे असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हे त्यांनी या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। धन्यवाद।